नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो एम पी एस सीकडनं एम पी एस सी कंबाईंड प्री एक्झाम जी दोन हजार बावीसची होणार आहे त्या एक्झामचं हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा ही आता तुमची दोन हजार बावीसची होणार आहे तर याचं ॲडमिट कार्ड म्हणजे त्याचं प्रमाणपत्र प्रवेश प्रमाणपत्र हॉल तिकीट ॲडमिट कार्ड हे तुमचं उपलब्ध झालेलं आहे व डायरेक्ट तुम्हाला त्यांनी लिंक दिली आहे लिंक त्या लिंकवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमचं हॉल टिकीट डाउनलोड करून एक्झाम द्यायची आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडनं जे काही परिपत्रक आलेलं आहे जे काही नोटीस आलेली आहे त्याची माहिती आपण घेऊयात त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्त शेअर करायची व आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग विषय काय बघा महाराष्ट्र दुय्यम सेवा अ गट ब संयुक्त पोरपरीक्षा दोन हजार बावीस प्रवेश प्रमा प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे तुमची एक्झाम कधी होणार आहे तर आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला तुमची एक्झाम होणार आहे त्या परीक्षेकरता प्रवेश दिलेल्या उमेदवाराचे प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या एस टी टी पी एस एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर का इथे बघा तुमची वेबसाईट इथे दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरनं तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला काय काय तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यासोबतच बघा परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ प्रमाणपत्र सोबत अन्य अनिवार्य आहे त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही म्हणजेच हॉलटिकीट शिवाय तुम्हाला तिथे प्रवेश दिला जाणार नाही त्यानंतर बघा परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा इतर आंदोलन मोर्चे वाहतूक समस्या बाबी लक्षात घेऊन किमान दीड अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे व परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी एक अगोदर परीक्षा कक्षातील बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे त्यासोबत नंतर परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थिती उमेदवारांना कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यासोबतच कोविड नाईन्टीन विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्र व दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे तर या गोष्टीची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे हॉलटिकीटवर तुम्हाला तुमचे एक्झाम डेट तुमचा रोल नंबर त्यासोबतच तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर तुम्हाला प्रवेश कधीपर्यंत मिळणार आहे तुमचं प्रवेश करण्याची जी काय वेळ आहे ती वेळ तुम्हाला त्याच्यावरती दिली जाणार आहे या सर्व गोष्टी मी लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुमचं एक्झाम सेंटर जाण्याचा प्लॅन करायचा आहे त्यासोबतच जर तुम्हाला प्रवेशपत्र मिळण्याबाबत जर काय अडचणी उद्भवल्या असेल तर काय करायचं आहे त्यांनी जे काय तुम्हाला हेल्पलाईनचा जेमेल आय डी दिलेला आहे ह्याच्यावरती तुम्हाला मेल करायचं आहे किंवा हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांच्याकडनं तुमचं हॉल तिकीट जर डाउनलोड होत नसेल तर ते त्यांच्याकडनं माहिती घेऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो एक जी काही वेबसाईटची लिंक आहे ती वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर तर मग तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती आपल्या चॅनलवर जे विद्यार्थी नवीन असतील तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यासोबतच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल धन्यवाद